हॅलो, सलाम, नमस्ते, कसे आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी, अर्थात क्वीन ऑफ युअर हार्ट, शिवलक्ष्मी आई साहेब. अच्छा, अचानकपणे तुमच्या समोर येते आणि तुमच्याशी बोलते म्हणजे काहीतरी विशेष असतं, आणि विशेष कारणास्तवच मी तुमच्या समोर येत असते आणि तुमच्याशी बोलत असते, तुम्हाला चांगलं माहितीच आहे. तर आजचा व्हिडिओ आहे माझा जीवन प्रवास, सागरमंथन, एक अनोखं जीवन किन्नर जीवनाकडे वाटचालचे भाग पुढे कंटिन्यू करण्यासाठी. तर ॲक्च्युली आवाजावरनं तुम्हाला कळत असेल थोडी सर्दी, खोकला, ताप, आणि म्हणजे कोरोना सदृश्य असं काही नव्हतं, बट एक पाणी बदल फिरत असते सारखी, आणि शूटिंगच्या कारणास्तव इकडे तिकडे जाणं असतं, त्यामुळे तब्येत थोडी खराब होते. उन्हामध्ये उभं राहणं असतं, उन्हामध्ये काम करणं असतं, त्यामुळे तब्येतीवर थोडा परिणाम होतो, आणि उन्हाचे दिवस आहे त्यामुळे थोडं डोकं दुखणं ताप येणे साहजिक आहे. आणि या सगळ्या कारणांच्या पलीकडे जाऊन मी आजपासून फ्री होते आहे. तर उद्यापासून माझा जीवन प्रवास भाग 49 पासून पुढे मी तुम्हाला शेअर करणार आहे, आणि तुम्ही सर्वजण आवर्जून माझ्या जीवन प्रवास सागर मंथनच्या 49व्या भागाची वाट पाहतात मला माहीत आहे. तर उद्यापासून भाग 49 तुमच्यासाठी हजर होणार आहे. उद्या भाग 49 मी तुमच्यासाठी सादर करते आहे. आज व्हिडिओ बनवते आहे म्हणजे मी उद्या तो तुमच्यासोबत शेअर करणार, म्हणजे ॲक्च्युली आज माझ्या दृष्टी आहे 16 एप्रिल आणि उद्या आहे 17 एप्रिल. तर मी 17 एप्रिलच्या हिशोबाने आज आहे 17 एप्रिल आणि उद्या आहे 18 एप्रिल. तर 18 एप्रिलला संध्याकाळी माझा जीवन प्रवास भाग 49 पोस्ट होणार आहे, आणि उद्यापासून कंटिन्यूअस रोज माझा जीवन प्रवास भाग 49पासूनचे पुढचे सर्व भाग पोस्ट केले जाणार आहेत तुमच्या सर्वांसाठी. सो प्लीज, माझा जीवन प्रवास सागरमंथन, एक अनोखा जीवन किन्नर जीवनाकडे वाटचाल पुढील भाग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. बाय.